नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण काही प्रयोगांद्वारे रेडॉक्स अभिक्रिया समजावून घेणार आहोत. पहिल्या प्रयोगामध्ये आपण आयर्न ऑक्साईडपासून आयर्न म्हणजेच लोह कसे मिळवले जाते हे पाहणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे मॅचस्टिक, लोहचुंबक, एक फिल्टर पेपर, आयर्न ऑक्साईड आणि सोडियम कार्बोनेट पावडर. इथे आपण एक मॅचस्टिक घेत आहोत आणि तिचे डोके पहिल्यांदा सोडियम कार्बोनेटमध्ये आणि नंतर आयर्न ऑक्साईडमध्ये घुसळत आहोत. आता या मॅचस्टिकला आग लावूया. जळालेल्या मॅचस्टिकच्या डोक्याचा भाग एका फिल्टर पेपरवर घेऊन त्याचा बारीक चुरा करूया. आता लोहचुंबकाच्या सहाय्याने पाहूया की आयर्न मिळाले आहे की नाही. आपण पाहू शकतो की लोहचुंबकाकडे आकर्षित होणारे आयर्न म्हणजेच लोह मिळालेले आहे. या अभिक्रियेमध्ये काय बरे झाले असावे? कार्बन हे आयर्नपेक्षा जास्त अभिक्रियाशील असते. उच्च तापमानाला कार्बन हे आयर्न ऑक्साईडचे क्षेपण करते आणि आयर्न ऑक्साईडपासून आयर्न म्हणजेच लोह मिळते. अभिक्रियेमध्ये वापरलेले सोडियम कार्बोनेट हे आयर्न ऑक्साईडला कार्बनच्या संपर्कात आणण्यास आणि त्यांना एकमेकांमध्ये मिसळण्यास मदत करते. ज्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो व उत्पादित मिळते अशा अभिक्रियेला ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. ज्या रासायनिक अभिक्रियांमध्ये अभिक्रियाकारके हायड्रोजन प्राप्त करतात किंवा ऑक्सिजन गमावतात अशा अभिक्रियांना क्षपण अभिक्रिया असे म्हणतात. आपण पाहिले की पहिल्या अभिक्रियेमध्ये कार्बनचा ऑक्सिजनशी संयोग होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होते. ही ऑक्सिडेशन अभिक्रिया आहे. तसेच आयर्न ऑक्साईड हे ऑक्सिजन गमावते आणि आयर्न तयार होते. ही रिडक्शन म्हणजेच क्षपण अभिक्रिया आहे. रिडक्शन व ऑक्सिडेशन अभिक्रिया अशा दोन पदांऐवजी रेडॉक्स अभिक्रिया अशा एकाच पदाचा वापर केला जातो. म्हणजेच रेडॉक्स अभिक्रिया ही रिडक्शन आणि ऑक्सिडेशन यांच्यापासून बनलेली असते. पुढे आपण रेडॉक्स अभिक्रियेचे दुसरे उदाहरण पाहूया. या दुसऱ्या प्रयोगाद्वारे आपण पोटॅशियम परमॅग्नेट आणि ग्लिसरीन यांची अभिक्रिया समजावून घेणार आहोत. यासाठी आपल्याला लागणार आहे एक इव्हॅपोरेटिंग डिश, एक चमचा, एक खोलगट काचेची डिश, ड्रॉपर, पोटॅशियम परमॅग्नेट आणि ग्लिसरीन. आपण काचेच्या डिशमध्ये एक छोटा चमचा इतके पोटॅशियम परमॅग्नेट घेत आहोत. यामध्ये ड्रॉपरच्या सहाय्याने 3 ते 4 ड्रॉप्स ग्लिसरीन मिसळत आहोत. आपण पाहू शकतो की थोड्याच वेळात मिश्रण धुरासह पेट घेते. असे का बरे होत असावे? पोटॅशियम परमॅग्नेट हे एक खूप प्रभावी ऑक्सिडीकारक आहे आणि विशेषतः ग्लिसरीन सारख्या ऑर्गॅनिक संयुगाशी ते प्रखरतेने अभिक्रिया करते. ग्लिसरीन हे सहजरित्या ऑक्सिडाइज होते. अभिक्रियेमध्ये सुरुवातीला तयार झालेला धूर हा कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याच्या वाफेचा आहे. ही एक उष्मादायी अभिक्रिया आहे. यामध्ये पोटॅशियम कार्बोनेट आणि मॅग्नीज ट्रायऑक्साईड ही उत्पादिते तयार होतात. दुसऱ्या एका संज्ञेनुसार ऑक्सिडेशन म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन गमावणे किंवा अभिक्रियाकारकातील अणूचा किंवा आयनाचा ऑक्सिडेशन नंबर वाढणे होय. तसेच क्षपण म्हणजे एक किंवा अधिक इलेक्ट्रॉन स्वीकारणे किंवा अभिक्रियाकारकातील अणूचा किंवा आयनाचा ऑक्सिडेशन नंबर कमी होणे होय. दुसरी अभिक्रिया ही रॅपिड ऑक्सिडेशन म्हणजेच अत्यंत जलद होणाऱ्या ऑक्सिडीकरण अभिक्रियेचे उदाहरण आहे. इथे पोटॅशियम परमॅग्नेट या प्रभावी ऑक्सिडीकारकाद्वारे ग्लिसरीनचे ऑक्सिडेशन होते. पोटॅशियम परमॅग्नेटमधील मॅग्नीजचा ऑक्सिडेशन नंबर हा -7 पासून -3 पर्यंत कमी होतो. म्हणजेच पोटॅशियम परमॅग्नेटचे रिडक्शन होते. ग्लिसरीनचे ऑक्सिडेशन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि बाष्पूपातील पाणी तयार होते. या अभिक्रिया तुम्ही तुमच्या शिक्षकांच्या किंवा पालकांच्या मदतीने सुद्धा करून पाहू शकता. धन्यवाद.